नेटबॉल असोसिएशन चंद्रपूर आणि सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानं 12वी महाराष्ट्र वरिष्ठ गट नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धा सरदार पटेल महाविद्यालयात 23 ते 25 नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सचिव भरत पोटदुखे, प्राचार्य आर पी इंगोले, रघुवीर अहिर, नगरसेवक पप्पू देशमुख, अनिल फुलझेले व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वप्रथम पाहुण्यांच्या स्वागतानं कार्यक्रमाला सुरुवात झाली. या नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष व महिला खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. 23 ते 25 नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत पुरुष व महिलांचे सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व खेळाडूंना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान प्राचार्य आर पी इंगोले, रघुवीर अहिर, पप्पू देशमुख यांनी खेळाडूंना सविस्तर मार्गदर्शन केलं. आपल्याकडे नेटबॉल स्पर्धा राज्य स्तरावरती आपण आयोजित करू शकतो का? त्यावेळेस माझ्यासमोर असा प्रश्न होता की 17, 18 आणि 19 या 3 दिवसात मराठी अर्थशास्त्र परिषदेचं 42वं अखिल भारतीय अधिवेशन आम्ही आयोजित करत होतो. म्हणजे 19 ला हे संपणार आणि 23, 24, 25 ला या स्पर्धा होणार आहेत या ठिकाणी. मग त्यावेळेस थोडा प्रश्न होता, पण मी लगेच त्यांना होकार दिला की पाहून घेऊ, आपण करून टाकू. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला होत असेल आणि याचं आयोजन पण आपल्याला मिळत असेल तर नक्कीच ते आपल्याला घोषणावं आहे. म्हणून मी लगेच होकार दिला आणि आज या स्पर्धा या ठिकाणी या स्पर्धा नांदेड, वर्धा, वाशिम, बुलढाणा, मुंबई, नाशिक, अमरावती, लातूर, पुणे, चंद्रपूर या सर्व समुद्र चिंच या चंद्रपूर नगरीमध्ये तुम्ही आलात, आमचा मान सन्मान वाढवला. एक नेटबॉल असोसिएशनचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी तुमचं सर्वांचं टाळ्या वाजवून सर्वांनी अभिनंदन करावं, स्वागत करावं असं तुम्ही. ये गेम मेरा परिचय नहीं था, पर दिलीप जयसवाल सर को मैं सर मानता हूँ. हमारे हमेशा उन्होंने मार्गदर्शन किया मुझे, कहने पे मैं स्टेडियम पे गया. स्टेडियम पे मैंने देखा खेल क्या है, कैसा है. सर की इच्छा थी कि मैं इस कार्यक्रम का भाग बनूँ.